जा भाऊजे जा. घाबरला नो बॉल द्यायला. तसेच आमचे दोन चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे एक या अंकांवरती. दुसऱ्या चेंडूवर मात्र विकेट पाहायला मिळाली. आकाशला मात्र बाद व्हावं लागेल. आकाश याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अविनाश याला आपण पाहू शकाल. चला स्पीड अप करायचंय. तिसरा चेंडू आपण पाहू शकाल अविनाश याच्यासाठी.
तीन चेंडूंचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे पाहूया। चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, झेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी धावा मिळायला जातील फक्त आणि फक्त एक एक धावसंख्येच्या मदतीने इथं मात्र आहे ना। दोन धावात लागले गेले धावफलकावरती, चार चेंडूचा खेळ संपलाय पाहूया। चांगला चेंडू पाहायला मिळतोय, पाहूया पुढचा चेंडू। चांगला फटका पाहायला मिळतो या चेंडूवर मिळायला जातील त्या म्हणजे चार धाव, चार धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे अद्यापर्यंत सहा अंकांवरती। पंचाचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय, पहिला षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे सहा अंकांवरती। षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी मात्र गोलंदाज झाला आहे टीम वावरली संघाचा आदित्य। इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, निर्धाव चेंडूची सांगता झाली, निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर षटकातील एक चेंडूचा खेळ संपलाय, अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी। अविनाश याला मात्र चेंडू समजून आला नाही, चेंडू पडला आणि सरळ जाऊन विसवला इष्टरक्षकाच्या हातामध्ये। इथे मात्र पाहूया दुसरा चेंडू, सामना करणार पुन्हा एकदा अविनाश। आता मात्र चांगला फटका, या चेंडूवर मिळायला जातील सहा धावा, सहा धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे बारा या अंकांवरती। पाहूया पुढचा चेंडू, इथे मात्र चार चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत बारा या अंकांवरती। गोलंदाज आदित्य मोरे मात्र चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी। इथे मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, या चेंडूवर देखील निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत बारा अंकांवरती। पाच चेंडूंचा खेळ संपलाय, अजूनही एक चेंडूचा खेळ बाकी। मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत असर विपक्षात वावरले, बारा धावा लागल्या धावफलकावरती, पाच चेंडूंचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील। आता मात्र चांगला फटका या चेंडूवर, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी धावा फक्त आणि फक्त एक मिळायला जाईल एक धावसंख्येच्या मदतीने। धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे तेरा या अंकांवरती। पंचांचा षटक संपल्याचा देखील इशारा आलाय, षटक क्रमांक दुसरं इथे मात्र संपण्यात आलाय। दोन्ही षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22 13 या अंकांवरती। आता मात्र षटक क्रमांक तिसरा हाताळण्यासाठी पंकज मोरे गोलंदाज वापरला जातोय, पाहूया पहिला चेंडू। या चेंडूवर मात्र मिळायला जाईल एक धाव, एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 14 या अंकांवरती। करण घनशुलकर सारखे ज्याचे ऍक्शन आहे
बरोबर ना, खूप असा वाजा. हा नक्कीच आपण तशीच ऍक्शन पाहू शकाल. रॉनी पाहिजे विकेट मिळाली गेले ती म्हणजे पंकज मोरया गोलंदाजाला. अतिशयाला मात्र माघारी परतवण्यात माघारी धाडण्यात यश प्राप्त झालंय. अतिशयाचे हॅलो अतिशयाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सचिन. पाहूया पुढचा चेंडू सचिन याच्या बॅट मधून मात्र पाहायला मिळतो एक दर्जेदार षटकार. सहा धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 20 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर इथं मात्र षटकातील 4 बॉल्स पाहूया पुढचा चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या चेंडूवर. एकच धाव पाहायला मिळाली. 5 चेंडूंचा खेळ संपला. आता मात्र अविनाश आले स्ट्राइक एंडवर. ज्याने तब्बल किती बॉल खेळला अविनाश पाहूया. चांगला चेंडू पाहायला मिळाला. खोलवर पदा चेंडू. या चेंडूला मात्र विकेट मिळाली जाईल. सचिन याला मात्र माघारी परतावं लागेल. या चेंडूवर विकेट मिळाली. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 22. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी इथे मात्र आपण पाहू शकाल बाबा. बाबा याला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर. आता मात्र प्रणित देखील अविनाश सारखी कामगिरी करताना दिसतोय. हा नक्कीच बसला तर षटकार, नाहीतर मग निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. पाहूया आता मात्र चेंडू हवेत आहे आणि इथे मात्र प्रयत्न चांगले होते पण प्रयत्नांना मात्र यश मिळालं नाही. बाबा याच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवण्याचा नक्कीच प्रयत्न होता. या चेंडूवर मिळायला गेल्यात 3 धावा. आता मात्र स्ट्रायकरवर फलंदाज आपण पाहू शकाल अविनाश. नक्कीच तो 10 चेंडूवर 10 धावसंख्येवर खेळतोय. 10 चेंडू आतापर्यंत फेस केलेत, धावा बनवलेत आपल्या संघासाठी 10. तर पाहूया बाबा याच्या गोलंदाजीतील पुढचा चेंडू. नक्कीच निरंजन वंजारेची जी ऍक्शन आहे ना, तशीच नक्कीच ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते बाबा याची. तसेच आमचे
आता मात्र अविनाश याला बाद व्हावं लागले. दर्शन आलाय मात्र अविनाशची जागा भरून काढण्यासाठी. नक्कीच चौक प्रीमियर लीग मध्ये मानस इलेव्हन या संघामध्ये हा खेळत असताना चांगली गोलंदाजी ज्याने केली होती तोच फलंदाजीसाठी आता मात्र आलाय. नक्कीच दर्शन करायला आलाय फलंदाजीसाठी. बाबा मात्र चांगली गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय बाबा. तब्बल चार चेंडूंचा खेळ संपलाय. धावा खर्ची केल्या त्या म्हणजे फक्त तीन. एक गडी देणे बाद केलाय. चांगली गोलंदाजी बाबा याची आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढचा चेंडू आणि ते या चेंडूवर मिळायला जातील सहा धावा. सहा धावा पाहायला मिळतात दर्शन करायला याच्या बॅटमधून. 31 धावा लागल्या धावफलकावरती. षटकातील पाच चेंडूंचा खेळ संपला अद्यापर्यंत. बाबा याच्यावर मात्र फक्त एक षटकार पाहायला मिळतंय बाबा याच्या गोलंदाजीमध्ये. पाहूया शेवटचा चेंडूचा खेळ बाकी. शेवटचा चेंडू बाकी या षटकातील. शेवटचं षटक हे प्रगतीपथावर चालू असताना धावफल संख्या जाऊन पोहोचली म्हणजे 31 या अंकांवरती. क्लीन बोल्ड विकेट मिळायला जाते. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. चार षटकांचा खेळ संपलाय. आता मात्र गरज असेल 32 धाव संख्येची. चला मोरबे टीमचा कर्णधार समालोचन कक्षामध्ये यायचंय. मोरबे टीमचा कर्णधार तसेच आमचे जांभिवली गावचे
दहाव्या मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत आसरे विपक्षात वावरले. फलंदाजी करत असताना आसरे टीमने तब्बल धावा जमवल्या, त्या म्हणजे 31. आता मात्र 24 चेंडू गरज असेल वावरल्या टीमला. 32 धावसंख्येची. सचिन आले गोलंदाजी मार्गवर. स्ट्राइक एंडवर फलंदाज रोशन मोरे, याला आपण पाहू शकाल. खराब चेंडू पाहायला मिळतोय अवांतरच्या स्वरूपात, मात्र संघाचं आणि संघाचं खातं ओपन झालंय वावरल्या टीमचं. सचिनने मात्र पहिला चेंडू खराब हातालाय. रोशन मोरे मात्र स्ट्राइक एंडवर, नॉन स्ट्राइक एंडवर आदित्य मोरे, याला आपण पाहू शकाल. पाहूया पुढचा चेंडू. पहिला चेंडू चांगला चेंडू इथे, मात्र या चेंडूवर मिळायला जातील 4 धावा. पाहूया पहिल्या चेंडूवर 4 धावा पाहायला मिळाल्या. 5 धावा जोडल्या गेल्या धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ संपलाय. आता मात्र षटकातील दुसरा चेंडू. निर्धाव पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. पाहूया पुढचा चेंडू इथे, मात्र पुन्हा एकदा विकेट मिळाली जाते टीम असरे संघाला. नक्कीच खेळाडू वृत्ती जर आपण पाहिली असेल तर पंचाने बोट वर करायच्या आधीच मैदान सोडलंय, हीच तर खेळाडू वृत्ती असते मित्र म्हणेन. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा इष्टरक्षकाच्या पाठीमागे आपण पाहू शकाल दीपेश देखील आपण पाहतोय. 100 नंबरची ज्यांची जर्सी. तर रोशन मोरे बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, ऋषिकेश. ऋषिकेश ज्याने मागचा सामना षटकार मारून विजयी केला होता तोच ऋषिकेश, मात्र आता फलंदाजी मार्गवर आपण पाहू शकाल. ऋषिकेश याला नॉन स्टॅकेंडवर. आदित्य मोरे जो सलामीला आलाय तो अजूनही नॉन स्टॅकेंडवर उभा आहे. तर सचिन पाहूया पुढचा चेंडू. पाहूया आता या चेंडूवर मात्र अक्षरशः भीम टोला पाहायला मिळतो. या चेंडूवर मिळायला जातील 6 धावा. 6 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 11 या अंकांवरती. षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी. 11 धावा लागल्या धावफलकावरती. पाहूया शेवटचा चेंडू. सामना करणाऱ्या ऋषिकेश. आता मात्र खराब चेंडू पाहायला मिळतोय अवांतरच्या स्वरूपात, मात्र 1 धाव जोडली जाईल. 1 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली असेल ती म्हणजे 12 अंकांवरती. पाहूया आता मात्र बॅटची कडा लागली. इष्टरक्षक आतिश मात्र हुशार आहे, तिथे झेलबाद व्हावं लागेल ऋषिकेश याला. ऋषिकेश मात्र झेलबाद होताना दिसतोय. पंचांचा षटक संपण्याचा देखील इशारा आलाय. एक पहिलं षटक संपल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत 12 या अंकांवरती. चला मोरबे टीमचा कर्णधार नाणेफेकीचा कौल करण्यासाठी समालोचन कक्षामध्ये यायचे मोरबे टीमचा कर्णधार. आता मात्र आपण पाहू शकाल दर्शन कार्यालय आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. स्ट्राइक एंडवर फलंदाज असेल तो म्हणजे आदित्य मोरे. येणारे 18 चेंडू 20 धावसंख्येची गरज टीम वावरली संघाला. 18 चेंडू 20 धावसंख्येची गरज. आता मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेलबाद होईल आदित्य
याला मात्र माघारी परतावं लागेल. पाहूया आदित्य याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. संदेशाला आपण पाहू शकाल येणारे 17 चेंडू 20 धावसंख्येची गरज. मित्र म्हणे कोणत्याही मोठ्या फटक्याची गरज नाही, एकेरी दुहेरी धावांनी देखील धावा जमा होतील. आता मात्र ग्राउंड शॉट आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी एक धाव जोडली जाईल एक धावसंख्येच्या मध्ये. पाहूया सुशांत याला मात्र बाद व्हावं लागतंय. सुशांत याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. पाहूया पुढचा चेंडू आणि इथे मात्र चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळायला जातील. फक्त आणि फक्त एक एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 14 या अंकांवरती. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललं गेलंय. समीकरण हळूहळू मात्र कठीण होत चाललंय. टीम वावरले संघाला इथे मात्र गरज असेल ती म्हणजे अद्यापर्यंत 14 चेंडू 18 धावसंख्येचे. पाहूया पुढचा चेंडू. पंच पाच चेंडूंचा खेळ संपलाय. पाहूया पुढचा चेंडू. इथे मात्र बॅटची काढा लागल्यानंतर चांगली झेल पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगलं क्रिकेट या चेंडूवर देखील विकेट मिळा पाहायला मिळते. दर्शनने मात्र चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. आता मात्र समीकरण पूर्णपणे बदललंय. येणारे गरज असेल तसेच आमच्या गावातील लहूबुवा गावडे यांना देखील विनंती असेल समालोचन कक्षामध्ये येऊन स्थानपण व्हायचंय. येणारे 12 चेंडू गरज असेल 17 धावसंख्येचे. ऋतिक आलाय गोलंदाजीसाठी. खराब
चेंडू पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात मात्र एक धाव जोडली गेले, एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे आतापर्यंत किती रे झाले किती 16. आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळाला, या चेंडूवर मात्र मिळाला जाईल एक धाव, एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले ते म्हणजे अद्यापर्यंत 17 या अंकांवरती. पाहूया एक चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 17 या अंकांवरती. पाहूया पुढचा चेंडू सामना करणार फलंदाज वावरले संघाचा. इथे मात्र चेंडू हवेत आहे, झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. या चेंडूवर मात्र चेंडू उचलणार फेकणार, तत्पूर्वी धावा मिळायला जातील. 2-2 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे अद्यापर्यंत 19 या अंकांवरती. 19 अंकांवरती आता मात्र चांगली चांगलं क्षेत्ररक्षण करायचं होतं, झेल पकडायची होती. पण पाहूया मैदानाच्या आतमध्ये चांगला क्रिकेट पाहायला मिळतो या चेंडूवर. मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, निर्धाव चेंडूची सांगता झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 19 या अंकांवरती. षटकातील पाहूया या चेंडूवर मात्र चेंडू हवेत आहे, झेल होणार की नाही पाहणं गरजेचं. झेल केली आहे इथे मात्र जमिनीला दान, सहजरित्या झेल टिपायची होती तिथे मात्र झेल जमिनीला दान केले. तसेच आमचे निलेश गावडे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आभार. पाहूया झेल जमिनीला दान केले, या चेंडूवर मात्र 2 विकेट मिळाल्यात. 2 विकेट मिळाल्यानंतर धावसंख्या जाऊन 2 धावा मिळाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 21 या अंकांवरती. येणारे 8 चेंडू 11 धावसंख्येची गरज अजूनही. पाहूया मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय फलंदाजाला, मात्र चेंडू समजून येत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता झाली, 7 चेंडू 11 धावसंख्येची गरज. वावरले टीमला विजय प्राप्त करायचा असेल तर येणारे 7 चेंडू 11 धावसंख्येची गरज. पाहूया शेवटचा चेंडू, ऋतिक याच्या गोलंदाजीतील सामना करणार. या चेंडूवर मात्र डायरेक्ट कॅच, या कॅचला मला असं वाटतं होम डिलिव्हरी नाव द्यायला पाहिजे, डायरेक्ट आतात. आता मात्र सुयोग याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बाबा येणारे 6 चेंडू 11 धावसंख्येची गरज. आतिशालाय गोलंदाजी मार्कवर हा नक्कीच यष्टिरक्षकाच्या पाठीमागे दीपेश याला आपण पाहू शकाल, 100 नंबरची ज्याची जर्सी. खराब चेंडू पाहायला मिळतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. पाहूया
खोलवर पदा चेंडू चांगला फटका, जमीन लगतचा फटका, चेंडू उचलणार फेकणार तत्पूर्वी धावा मिळायला जातील या चेंडूवर। दोन धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, इथं मात्र चांगली रनिंग पाहायला मिळते, दोन्ही खेळाडूंची मात्र चांगली रनिंग पाहायला मिळते या चेंडूवर। मात्र दोन धावा मिळायला गेल्या, दोन धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत चोवीस या अंकांवरती। पाहूया पुढचा चेंडू, चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे, निर्धाव चेंडूची सांगता झाली, निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अद्यापर्यंत चोवीस या अंकांवरती। पाहूया पुढचा चेंडू, आणि आता मात्र खराब चेंडू, खराब चेंडू पाहायला मिळतोय, अवंतरच्या स्वरूपात एक धाव जोडली गेली, एक धावसंख्येच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे पंचवीस या अंकांवरती। चार चेंडू सात धावसंख्येची गरज, मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली लढत, इथे मात्र खराब चेंडू पूर्णपणे लाईन आणि लेंथ भरकटला हा गोलंदाज अतिश डुकरे, हा नक्कीच आपण पाहू शकाल यष्टिरक्षकाच्या पाठीमागे। तिप्पेशला आपण पाहू शकाल, सहा चेंडू सात धाव सहा धावसंख्येची गरज होती, इथे मात्र या चेंडूवर विकेट मिळाली जाईल टीम आसरे संघाला। नक्कीच यष्टिरक्षकाच्या पाठीमागे आपण पाहू शकाल दीपेश याला, शंभर नंबरची त्याची जर्सी, नक्कीच चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी दीपेश, पण आज मात्र यष्टिरक्षकाच्या पाठीमागे त्याला ठेवण्यात आलं आहे। पाठीमागच्या मला असं वाटतं कदाचित दोन मॅचेसमध्ये त्याची खराब शतरक्षण झालं असेल। सात विकेट गेले, सात तीन चेंडू सहा धावसंख्येची गरज, सहा सहा बारावा प्रतिनिधी आहे आपला इथे। खराब चेंडू आता मात्र समीकरण बदललं, येणारे तीन चेंडू पाच धावसंख्येची गरज, पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय, तब्बल चार वाईट पाहायला मिळाले या षटकामध्ये। येणारे तीन चेंडू चार धावसंख्येची गरज, हा नक्कीच यष्टिरक्षकाच्या यष्टिरक्षक मात्र चांगली कामगिरी करतोय, पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू, पंचांचा डिसिजन अंतिम राहील। अतिश मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही पद्धतीचा राडा करायचा नाही, पंचांचा निर्णय अंतिम राहील, पंच जो निर्णय देतील तो निर्णय आपल्याला स्वीकारावा लागेल। तीन चेंडू तीन धावसंख्येची गरज, दोन चेंडू तीन धावसंख्येची गरज,
इथे मात्र चांगला फटका या चेंडूवर मात्र मिळाले जातील चार धावा विजयी फटका पाहायला मिळाला विजयी झाला इथे मात्र वावरले टीम मोरबे टीमचा कर्णधार देखील इथे उपस्थित आहे आसरे टीमचा खेळाडू तो बॉल रिटर्न करायचा आहे आसरे टीमचा खेळाडू याच्या आधी देखील एक आपणास बॉल दिलाय मोरबे मोरबे टीमचा खेळाडू